नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. तर शेतकऱ्यांसाठी आणखी मोठी मदत व पुनर्वसन विभागाची मोठी गोड बातमी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे या आठवड्यामध्ये. तर कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यात किती रक्कम जमा होणार आहे आणि कधी जमा होणार आहे मी आज तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, काय अपडेट आहे, कारण परतीच्या पावसाने तूर, कापूस, कांदा, केळीसह फळबागाचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने सर्व प्रकारचे नुकसानीपोटी 10,000 कोटीची मदतीची घोषणा केली. त्यानुसार जिल्हानिहाय नुकसानीचा अंतिम अहवाल व मदत व तर जिल्हानिहाय नुकसानीचा अंतिम अहवाल मदत व पुनर्वसन विभागाला प्राप्त झाला आहे. राज्यातील 45 लाख हेक्टरवरील शेती पिकासाठी 4,995 कोटीची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम वर्ग करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे यांनी निंबाळकर यांनी दिली आहे. तर मित्रांनो, अधिक अपडेटनुसार या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम तर कधी जमा होणार आहे. तर बघा मित्रांनो, राज्यातील 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका सोसावा लागला आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी खुद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वसेवा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आदींनीही दौरे केले. राज्याची आर्थिक परिस्थिती विस्कुटल्याने राज्य सरकारने मदतीची घोषणा करताना सावध पवित्रा घेतला आहे. मात्र विरोधकाची आक्रमकता आणि शेतकऱ्याची नाराजी पाहून राज्य सरकारने मदतीची घोषणा केली. त्यानंतर तात्काळ पंचनामे अहवाल मागवण्यात आले. त्यानुसार आता तालुकानिहाय नुकसानीचा आढावा सुरू असून भरपाईची रक्कम ही जिल्हाधिकाऱ्याकडून वर्ग करण्याच्या दृष्टीने नियोजन अंतिम टप्प्यात आहे केली. त्यानंतर तात्काळ पंचनामे अहवाल मागवण्यात आले. त्यानुसार तालुक्या नुकसानीची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्याकडे वर्ग करण्याच्या दृष्टीने अंतिम टप्प्यात दिली आहे. तर सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, पुणे, नगर या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका सोसावा लागला. त्यानुसार राज्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्य सचिवांनी केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. त्यानुसार IMTचे पथक पाहणी दौरा करणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मदत मिळेल असा विश्वास मदत व पुनर्वसन विभागाने व्यक्त केला आहे. तत्पूर्वी राज्याच्या तिजोरीतून नुकसानग्रस्त व पुरात मुक्त झालेल्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत दिली जाणार आहे. आपण एकंदरीत बघितली नुकसानीची स्थिती 45.27 लाख, एकूण क्षेत्र 4,985 कोटी, मदतीची मागणी 19.70 लाख, अंदाजित शेतकरी
तर मदत व पुनर्वसन मंत्रीने काय प्रतिक्रिया दिली तेही बघणार आहोत. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या जिल्ह्याकडून नुकसानीचा अहवाल प्राप्त झाला आहे. सुमारे 5000 कोटीच्या मदतीची मागणी जिल्ह्याकडून करण्यात आली आहे. त्यानुसार आता युद्ध पातळीवर काम सुरू झाले असून दिवाळीपूर्वी बळीराजाच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होईल असा त्यांनी सांगितले आहे. किशोरराजे निंबाळकर, सचिव मदत व पुनर्वसन मंत्री. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दशीन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा.